मार्च 2020 से कोरोना महामारी के चलते लॉकडाउन किया गया, जिस दौरान सभी व्यवसाय प्रतिष्ठान स्कूल कॉलेज बंद थे। लेकिन छात्रों की शिक्षा ना रुकी, इसलिए ऑनलाइन क्लासेस शुरू किए गए। लेकिन कुछ स्कूलों द्वारा जिन छात्रों ने फीस पे नहीं की, ऐसे छात्रों को ऑनलाइन शिक्षा से वंचित भी रखा गया, जिसके चलते स्कूल प्रशासन ने अभिभावकों की फीस कम करने के मामले में एक न सुनी और अभिभावकों ने कोर्ट में न्याय की अपील की गई। ऐसी समस्याओं को राज्य सरकार या न्यायालय में सुलझाने के बजाय स्कूल प्रशासन और अभिभावकों को आपस में सुलझाने की अपील शिवसेना नगर सेवक किशोर कुमेरिया द्वारा की गई। कोरोना के चलते कोविड-19 की महामारी का संक्रमण ना हो, इसलिए पूरे देश में लॉकडाउन किया गया था, जिस दौरान सभी व्यवसाय प्रतिष्ठान सभी बंद थे, जिससे सभी क्षेत्र में आर्थिक संकट छाया हुआ है। अब अनलॉक किया गया है, जिसमें धीरे धीरे कुछ व्यवसाय प्रतिष्ठानों को खुलने की अनुमति दी गई है, जिससे अब जनजीवन पटरी पर आ रहा है। लेकिन अभी भी स्कूल कॉलेज बंद है, जिसके कारण छात्रों की पढ़ाई ऑनलाइन शुरू है। लेकिन कई महीनों तक व्यवसाय बंद होने से पालक वर्ग आर्थिक संकट में आया है और स्कूल की फीस अदा करने में असमर्थ है। इसलिए पालकों द्वारा कई बार स्कूल की फीस कम करने की मांग भी की गई है और जिन छात्रों ने स्कूल की फीस नहीं अदा की, उन छात्रों को स्कूल द्वारा ऑनलाइन क्लासेस से वंचित भी रखा गया है। ऐसी समस्याओं को लेकर पालक और स्कूल प्रशासन द्वारा आपस में समझदारी से समस्या सुलझाए, ताकि स्कूल प्रशासन और छात्रों को किसी भी समस्या का सामना करना ना पड़े, ऐसी अपील शिवसेना नगर सेवक किशोर कुमेरिया द्वारा की गई है। नमस्कार, मी किशोर कुमेरिया। माझ्याकडे अनेक पालक वर्गाचे शिष्टमंडळ आले। अनेक पालक वर्गांनी शाळाविषयी शाळा संस्थाचालकाविषयी तक्रारी केल्या आहेत की पूर्ण फी न भरल्यामुळे अनेक शाळांनी त्यांचं ऑनलाईन शिक्षण विद्यार्थ्यांचं बंद केलेलं आहे। आणि एवढंच नव्हे तर पूर्ण फी जर यावर्षी नाही भरली तर मात्र त्यांना शाळेतून देखील काढण्याची धमकी पालक वर्गांना शिक्षण वर्गांकडून भेटत आहे, अशा प्रकारच्या तक्रारी पालक वर्गाकडून आल्या। या कोरोनाच्या महामारीमुळे आपल्या देशातील आपल्या शहरातील अनेक लोकांचे रोजगार गेले, अनेक लोकांचे व्यवसाय बुडाले, अनेक लोकांच्यावर उपासमारीची वेळ आली, अनेक लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि अशा परिस्थितीमुळे आपल्या पालक वर्गांची परिस्थिती ही 100% या वर्षी फी न भरता 50% भरण्यास ते असमर्थ आहे, अशा प्रकारची परिस्थिती या कोरोनाच्या महामारीमुळे या पालक वर्गामुळे संपूर्ण लोकांमध्ये निर्माण झालेली आहे। या महामारीमध्ये आपल्या देशातील सर्वांनी अनेक दानदाते पुढे आले, त्यांनी आपल्यातर्फे अनेक गरजू लोकांना आर्थिक सहाय्य, धनधान्य सहाय्य अशा प्रकारचे विविध सहाय्यची मदत गरजू लोकांना केलेली आहे। त्यामध्ये अनेक उद्योगपती, अनेक कलाकार, अनेक राजकारणी, अनेक नेता, राज्य सरकार असो किंवा केंद्र सरकार असो, अशा सर्वांनीच आपापल्या परीने मदत केलेली आहे। आणि अनेक समाजसेवी संस्था यामध्ये लोकांना गरजू लोकांसाठी समोर येऊन मदत केलेली आहे। खाजगी शाळा हे विनाअनुदानित स्वय अर्थसहाय्य शाळा या मोठ्या मोठ्या लोकांच्या धनाढ्य लोकांच्या या शाळा आहेत आणि अशा वेळेस त्यांनी पण पुढाकार घेणे गरजेचं आहे। या वर्षी या महामारीमुळे पालक वर्गांना फी कमी करून मदत करणे हे देखील गरजेचं आहे। पालक वर्गाची जी मागणी आहे ते या वर्षी या कारणाने फी भरू शकत नाही, कमी फी भरण्यामध्ये ते समर्थ आहे, पूर्ण फी भरण्यामध्ये असमर्थ आहे, अशा प्रकारची पालक वर्गांची मागणी आहे। शाळेतील प्रत्येक शाळेचं जर आपण खाजगी शाळेचं जर बघितलं तर KG 1 पासून तर 10 पर्यंत आणि प्रत्येक KG 1 KG 2 असे शिक्षण जर बघितले आणि 5-5, 6-6 जरी शिक्षण जरी बघितले आपण आणि किमान कमीत कमी एका मुलाची फी 2000 रुपये जरी आपण पकडली आणि KG 1 to KG 10 पर्यंत पकडलं तर याचं कॅल्क्युलेशन जर आपण केलं तर महिन्याला KG 1 to 10 याचं समजा पूर्ण महिन्याला एकाच महिन्याला 60 लाख रुपये ही फी होते आणि वर्षाची फी काय होते याचा अंदाज आपण या शाळेच्या माध्यमातून लावू शकतो। पालक वर्गाची मागणी फक्त दरवर्षी जे फी शाळेची असतात ते भरत असतात, परंतु या वर्षी मागणी या कोरोनामुळे या महामारीमुळे 50% घ्यावी अशी पालक वर्गाची मागणी आहे। त्याचं कारण असं आहे की शाळेला जरी ऑनलाईन शिक्षण असलं तरी देखील
शाळेचा कुठे ना कुठे काही ना काही प्रमाणात मोठ्या प्रमाणात खर्च हा कमी झाला आहे आणि इकडे आर्थिक व्यवस्था ढासळली आहे. या कारणाने 50% फी घ्यावी ही पालक वर्गाची मागणी आहे. दरवर्षी तर ते भरतातच आहे आणि भरतच असतात असं त्यांचं म्हणणं आहे. शेवटी RTE अंतर्गत राईट टू एज्युकेशन कायद्याअंतर्गत मुलांना मोफत 1 ते 14 वयोगटातील लोका मुलांना मोफत शिक्षण द्यावं, सक्तीचं शिक्षण द्यावं हा कायदा आहे. मग एक वर्षी देखील या खाजगी शाळांनी स्वयंअर्थसहाय्य शाळांनी हा कायदा पाळू नये का असा प्रश्न निर्माण झालेला आहे. आणि म्हणून फी कमी पूर्ण माफ करायचा हा प्रश्नच नाही आहे. परंतु मात्र या परिस्थितीमुळे अशा परिस्थितीमुळे फी किमान 50% करावी किंवा त्याहून किती कमी करता येईल हे स्वयं स्वतः संचालकांनी पुढाकार घेऊन करावे हे मागणी संपूर्ण पालकवर्गाकडून आणि ही माणुसकी म्हणून मानवधर्म मिळून अशी परिस्थिती मिळून ज्या प्रकारे सर्वांनी मदत केली त्याच प्रकारे ही मदत करण्याची गरज आहे. अनेक पालकवर्ग न्यायालयात जात आहेत, अनेक पालकवर्ग राज्य सरकारकडे धाव घेत आहेत आणि एवढंच नव्हे तर शाळेचे संचालक देखील न्यायालयाकडे जात आहेत. या अशा परिस्थितीमध्ये की जे सर्वात देशाचा मोठा घटक शिक्षण क्षेत्र आहे तर राज्य सरकार हे या शिक्षण क्षेत्राला काय दिशानिर्देश देणार, न्यायालय मोठा घटक असल्यामुळे शिक्षण क्षेत्रांना काय दिशानिर्देश देणार. आणि म्हणून न्यायालयाकडे किंवा सरकारकडे न जाता स्वयंहून स्वपूर्तीने या शाळेच्या संचालकांनी पुढे यायला पाहिजे आणि पालकवर्गांना मदतीचा हात पुढे करायला पाहिजे आणि या वर्षीची फी कमी करायला पाहिजे जेणेकरून पालकांना त्याच्या मदतीचा हात होईल. अशा प्रकारे काम या शाळेच्या संचालकांनी न्यायालय व सरकारकडे न जाता हे काम करायला पाहिजे आणि हा फी कमीचा जो विषय आहे हा संपुष्टात आणायला पाहिजे. त्याचप्रमाणे जे शाळेची शिक्षण क्षेत्राची जे गरिमा आहे, प्रत्येक शाळेची जी गरिमा आहे ती गरिमा कायम राहिली पाहिजे म्हणून हे करणे गरजेचं आहे. त्याचप्रमाणे जे मूल शाळेचं धोरण आहे, ध्येय आहे की आपला शाळेतला विद्यार्थी चांगलं शिक्षण घेतलं पाहिजे, त्याचप्रमाणे पालकवर्गाचं देखील जे मूळ धोरण आहे, ध्येय आहे की आपला मुलगा चांगला प्रगती केली पाहिजे, शिक्षण घेतलं पाहिजे, हे मूळ दोन्ही वर्गाचे जे धोरण आहे हे साध्य होईल. आणि जे पालकवर्ग या फीवरून फक्त फी कमीच्या विषयावरून पालकवर्ग व संचालक आणि ॲडमिनिस्ट्रेशन शाळेच्या याच्यामध्ये जो दुरावा निर्माण झालेला आहे, जे संबंध खराब होत आहे, जे कटुता निर्माण झाली आहे, हे निश्चित रूपाने हा विषय संचालक जर पुढे आले आणि फी कमी केली तर हा दुरावा हा संपुष्टात तोडगा निघेल आणि यावर जे पालक आणि शाळेचे पालकवर्गाचे जे संबंध नेहमीप्रमाणे जे चांगले असतात ते चांगले राहण्यास मदत होईल व मुलाची प्रगती होईल व त्यांना योग्य शिक्षण मिळेल असं माझं या ठिकाणी मत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कॅमेरा पर्सन वीरेंद्र खोबरागडे के साथ क्षितिजा देशमुख, रिपोर्ट NBCN न्यूज, नागपूर.